नमस्कार, लोखिन विशेष या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. प्रेक्षकांनो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून असंख्य मान्यवर या ठिकाणी येतात आणि त्यांच्या कार्यक्रमाची किंवा त्यांनी जे काही काम आत्तापर्यंत केलेलं आहे त्याची माहिती देत असतात. अशाच पद्धतीचे अनेक मान्यवर आम्ही या स्टुडिओमध्ये बोलवले आहेत आणि त्यांनी त्यांचं काम, त्यांच्या संस्थेची माहिती या ठिकाणी सांगितली आहे. आज आपल्या या लोखिन विशेषमध्ये ज्यांच्या संदर्भामध्ये किंवा ज्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत तर त्या संदर्भामध्ये वृद्धाश्रमाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मी सांगणार आहे. आपली संस्कृती खरं म्हणजे आपण म्हणतो की आमची संस्कृती खूप मोठी आहे, महान आहे, आमच्या संस्कृतीवर सगळ्या संस्कृती अवलंबून आहेत. परंतु दुर्दैवानं ज्या पद्धतीनं आम्ही पाश्चिमात्य संस्कृतीचा स्वीकार केलेला आहे किंवा एका प्रकारे अंधानुकरण केलेलं आहे त्याच्यामुळे कदाचित आम्ही विकसित झालो आहे, परंतु आमची संस्कृती मात्र ऱ्हास पावलेली आहे, लोप पावत चाललेली आहे. आणि त्याच्यामुळे सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तो वृद्ध आईवडिलांचा. आणि म्हणूनच प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येक मुलीला वृद्ध झालेले आईवडील हे त्यांना भार वाटतात आणि मग यांचं कुठेतरी पुनर्वसन करावं किंवा यांना आपल्यापासून वेगळं करावं अशा पद्धतीच्या तयारीसाठी दुर्दैवानं हे लागतात. आणि त्याच्यामुळे अशा आईवडिलांच्या कदाचित एखाद्या ठिकाणी अपघात झालेचं आपल्याला दिसतं किंवा दुर्दैवानं त्यांना दुसरा तिसरा कुठलाही पर्याय उपलब्ध न झाल्यामुळे ते आत्महत्या करतात असे असंख्य प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपण ऐकलं असेल, बघितलं असेल. परंतु अशी माणसं काही शोधली जातात आणि अशाच माणसांना आधार देण्याचं काम काही महिला किंवा काही संस्था करत असतात. त्याच पद्धतीच्या आजच्या ज्या आपल्या स्टुडिओमध्ये ज्या आलेल्या आहेत त्यांची मी ओळख करून देतो. योजना घरत या आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. त्यांचं स्मित वृद्धाश्रम आणि शुश्रूषा संस्थापन काल्हेर तालुका भिवंडी अशा पद्धतीचं एक वृद्धाश्रम आहे, शुश्रूषा केंद्र आहे. आणि या माध्यमातून त्यांना ज्या ठिकाणी काही माणसं सापडतात, आई सापडे, बाप सापडतो, कारण त्यांच्या पद्धतीनं या ठिकाणी मी त्यांच्याशी सुरुवातीला अगदी कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी जर बोलताना मी त्यांच्याशी चर्चा करताना लक्षात आलं की मी त्यांना विचारत होतो की किती तुमच्याकडे वृद्ध वगैरे राहतात, तर प्रत्येक वेळी बोलताना त्यांनी आईबाबा असा उल्लेख केला. म्हणजे त्या प्रत्येक ज्या ठिकाणी ती आलेली जर महिला असेल किंवा जर पुरुष असेल तर तो त्यांच्या दृष्टीनं आई असते, त्यांच्या दृष्टीनं बाप असतो. आणि म्हणून ते आईबाबाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या संदर्भामध्ये बोलत असतात. तर अशा पद्धतीनं आलेल्या जी काही महिला असेल, आईबाबा असतील, त्यांचं चांगल्या पद्धतीचं पालनपोषण करण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःहून स्वीकारलेली आहे. खरं म्हणजे आपण करिअरच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीचे करिअर असतात, मात्र यांनी देवाने जणू आपल्याला या अशा जे निराधार आहेत यांच्या पालनपोषणाची जबाबदारी आपल्यावर दिली आणि त्याच्यासाठी आपल्याला खाली पाठवलं आहे. ही सामाजिक भूमिका त्यांच्याकडे आहे आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीच्या वृद्धाश्रमाची निर्मिती केली. योजनाताई, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत. आणि आपल्याला पहिलाच प्रश्न विचारतो की आपण जी स्मित वृद्धाश्रम आणि शुश्रूषा संस्थापन केंद्राची स्थापना केलेली आहे, का वाटलं ह्या अशा पद्धतीची स्थापना करावी, वृद्धाश्रम तयार करावा? मी स्वतः मदर तेरेसाच्या ऑर्फनेज होममधून लहानाची मोठी झाले आणि हे सगळं करताना मी स्वतःला कुठेतरी म्हणजे अनाथ समजत होते. परंतु आज इतके आईबाबा आहेत माझ्याकडे, मी स्वतःला खूप ब्लेस समजते. मी स्वतःला खूप मला खूप आनंद होतो की आईबाबांना माझ्याकडे इतके आईबाबा आहे. प्रत्येकाला एक आई एक बाबा असतात, माझ्याकडे अनेक आई अनेक बाबा आहेत आणि त्यांची सेवा करायला मला परमेश्वराने त्यांचं काम सोपवलं आहे, त्यामुळे मला आनंद वाटतो आणि मी हे काम करते. कधीपासून सुरुवात केली? म्हणजे साधारणपणे तुम्ही आता सांगितलं की तुम्ही स्वतः वृद्धाश्रमामध्ये होत्या, त्याच्यानंतर असं तुम्हाला का वाटलं की आपणही ज्या पद्धतीनं आपण कुठेतरी निराधार होतो किंवा वृद्धाश्रमामध्ये शिकलो तर अनाथाश्रमामध्ये शिकलो, परंतु बऱ्याच वेळा लहान मुलांचं कुठेतरी अनाथाश्रमामध्ये जाणं वगैरे हे त्याच्यानंतर तो चांगल्या पद्धतीनं करिअर करू शकतो, परंतु त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं असतं की आता इथं आपण शिकून सवरून चांगल्या पद्धतीनं झालो, आपण आपलं स्वतःचं करिअर करू शकलो, वृद्धाश्रमाचीच निर्मिती करावी असं का वाटलं? ॲक्च्युली मी पहिले लेप्रेसी केअरसाठी अनेक वर्ष काम केलं, त्यानंतर मी स्पेशल चाइल्डसाठी काम केलं आणि त्यानंतर लक्षात आलं की वृद्धांचे प्रॉब्लेम्स खूपच वेगळे आहेत आणि त्याच्यासाठी कुणाचीही म्हणजे शासनाकडे पण तेवढी मदत नाही मिळत आहे. आणि चॅलेंज म्हणून मग मी हे स्वीकारलं. असं करता करता एक एक आईबाबा येता येता अनेक आईबाबा येत गेले आणि मग मी हे काम अखंड पुढे चालू ठेवले. सुरुवातीपासून सांगा म्हणजे कुठे पहिल्यांदा सुरुवात केली आणि काल्हेरपर्यंत कशा आले? यस, पहिल्यांदा मी बोईसरला ब्रांच स्टार्ट केली. तिथे एका गायत्री परिवाराची जमीन खाली होती, त्या 8 एकर जमिनीमध्ये मी पहिले काम स्टार्ट केलं आणि नंतर लक्षात आलं की टोटल 13 एकर जमीन आहे
मग त्या 13 एकर जमिनीमध्ये आम्ही पहिले एक बिल्डिंग बन एक घर बनवलं, त्याच्यानंतर तिथे आईबाबा फुल झाल्यावर दुसरं घर बनवलं, असं करत करत गावकऱ्यांकडनं मदत घेऊन घेऊन आम्ही ते आश्रम उभं केलं. आणि आज तिथे रस्त्यावर सापडलेले 151 आसपास 50-150 आईबाबा आहेत. अच्छा. आणि अशा रीतीने काम स्टार्ट केलं. त्याच्यानंतर लक्षात आलं की म्हणजे जागा कमी पडायला लागली, म्हणून आम्ही मग वाड्याला पुन्हा ब्रांच स्टार्ट करायला घेतली. माझ्या बहिणीने तिचं राहतं घर वृद्धाश्रमासाठी दिलं. आणि ते काम स्टार्ट करताना मला लक्षात आलं की इथल्या वृद्धांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, कारण की आदिवासी समाज होता आणि त्या समाजाला हे पण माहिती नाही की भूक लागल्यावर आपल्याला अन्न खायचं असतं. ते लोक मोहाची फुलं आणायचे, झाडपाला वगैरे आणून खायचे, किंवा काळ्या गोळ्याची दारू वगैरे बनवून प्यायचे. मग अशा लोकांसाठी आम्ही तिथे पहिले खिचडी वगैरे बनवणं, लापशी बनवणं असं स्टार्ट केलं. मग हळूहळू तिथे कॅम्प भरवणं सुरू केलं आणि स्थानिक लोकांची मदत घेऊन मग तिथे आम्ही आश्रम उभारला. अच्छा. हे सगळं करता करता मग लक्षात आलं की मला कॉल्स यायला लागले की वर्किंग मुलांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. वर्किंग मुलं आम्हाला अप्रोच करायला लागले की मॅडम आई आज बाथरूममध्ये पडली, बाबा लॅच लागून गेला आणि बाबा बाहेरच राहिले, आणि आत्ता येतो म्हणून गेले, निघून गेले, रस्ता सापडला नाही. हा हे सगळे डिमेन्शियाचे प्रकार आहेत. विस्मृती होते, स्मृतिभ्रंश होतो, आणि हे सगळे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स सिटीमध्ये जास्त बघायला मिळतात. आणि एकटेपणामुळे पण त्यांना हे सगळे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. म्हणून मग मी विचार केला की आपण सिटीमध्ये यावं. मग मी पनवेलला न्यू ब्रांच स्टार्ट केली. पण पनवेलला असं झालं की ब्रांच स्टार्ट करता करता मला तिथे कर्नाळा भूषण पुरस्कार मिळाला. हा भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर आम्ही एक डॉक्युमेंटरी आमची तिथे पब्लिश केली. त्या डॉक्युमेंटरीमध्ये बरेच आईबाबा तिथे आले आणि त्यांनी मला सांगितलं की योजना मला तुझी गरज आहे. आणि खरोखर मग तेव्हा मला लक्षात आलं की नाही, मला ह्यांच्यासाठी स्टँड व्हायला पाहिजे. आणि मग मी ॲडमिशन स्टार्ट करायला घेतलं तर बघता बघता वेटिंग लिस्ट फार वाढायला लागली. मग मला असं वाटायला लागलं की ही समस्या खूपच प्रमाणाच्या बाहेर मोठी आहे. तर मग मी त्याच्यासाठी मग जागेसाठी अप्रोच करायला लागले. आणि मग जागा शोधत शोधत मी कालेरपर्यंत आले. आणि कालेरमध्ये आल्यानंतर जवळजवळ 5 वर्ष झाले माझे प्रॉब्लेम्स, लोक माझ्याकडे प्रॉब्लेम्स घेऊन येतात आणि मी त्याचं सोल्युशन काढते. मग ते फिजिकली असू दे, मेंटली असू दे, मॉरली असू दे, फायनान्शियली असू दे, आईबाबांचे जे जे प्रॉब्लेम्स असतात त्या सगळ्यांना मी स्टँड होते आणि प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करते. आता जे कालेरचा जो तुमचा वृद्धाश्रम आहे, या वृद्धाश्रमामध्ये आता एकूण किती आईबाबा आहेत? कालेरच्या वृद्धाश्रमामध्ये आता सध्या 75 आईबाबा आहेत. आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रातनं आलेले आहेत, जसं की मेंटल हॉस्पिटलमधून आलेले आहेत, रेल्वे पोलीस व्हेरिफिकेशनमधून आलेले आहेत, आपल्या नारपोली पोलीस स्टेशनमधून आलेले आहेत, आणि बऱ्याचशा हॉस्पिटल्समधून सोशल वर्कर्स आणतात. आणि अशा रीतीने कोणाला हॉस्पिस केअर वगैरे लागतात त्या दृष्टीने ते लोक माझ्याकडे येतात आणि मी त्यांना प्रॉब्लेम सॉल्व करतो. म्हणजे ज्या आईबाबांचा प्रश्न निर्माण होतो, शासन असेल, पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन, किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं मनोरुग्ण वगैरे सांगितलं की त्यांना अक्काची जागा म्हणजे स्मित वृद्धाश्रम, नक्कीच म्हणजे या ठिकाणीच यांचं चांगल्या पद्धतीचं पालन पोषण होऊ शकतो या दृष्टिकोनातून तुमच्याकडे होतं. हे तुम्ही शुश्रूषा केंद्र पण त्या ठिकाणी निर्माण केलं. ॲक्च्युली झालं काय की जेव्हा माझ्याकडे आईबाबा यायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला कठीण जात आहे त्यांचा रोजचा खर्च भागवताना. त्यांचं अन्न, वस्त्र, निवारा, मेडिकेशन किंवा माझं मेंटेनन्स हे सगळं काढता काढता माझी पळापळ व्हायला लागली. तेव्हा मी लक्षात केलं की नाही, आपण असं काहीतरी करूया की ज्याच्यामुळे थोडासा इन्कम सोर्स वाढेल आणि मग मी त्याच्यातनं आईबाबांची सेवा चांगल्या प्रकारे करू शकेल. म्हणून आम्ही जीवनरंग म्हणून एक केअर सेंटर ओपन केलं, ज्याच्यामध्ये हॉस्पिस केअर होतं. ऑपरेशनच्या अगोदर आणि ऑपरेशनच्या नंतर म्हणजे 3-3, 6-6 महिने त्यांना केअर घ्यावी लागते. त्या केअरच्या काळामध्ये ते लोक आपल्याला पे करतात आणि त्या याच्यातनं आम्ही वृद्धांची सेवा चांगल्या प्रकारे करू शकतो. अच्छा. म्हणजे ते तुमचे तुमच्या याच्यामधले आईबाबा नसतात, म्हणजे ते आदर कोणी पण बाहेरून येतात आणि मग ते पे करून तशा पद्धतीची सेवा, जे 3-6 महिने ट्रीटमेंट घेतात आणि बरे होऊन घरी जातात. आता हे जे तुमचं स्मित वृद्धाश्रम आहे कार्लेरला,
आता याच्यामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही सगळं काम करताय, आणखीन तुमच्यासोबत अशी काही माणसं वगैरे असतील किंवा काही स्टाफ वगैरे आहे का, किंवा हा नेमका येतो कुठून, काय सांगाल? ॲक्च्युली कसं आहे, हे काम स्टार्ट करताना मला खूप मॅनपॉवरची गरज लागायची आणि माझ्याकडे पैसा नसायचा त्यांना द्यायला. मग माझ्या मोठ्या मुलीने जी शिपिंगमध्ये जॉब करत होती तिने तिचा जॉब सोडला आणि ती जॉईन झाली. मोठी जावई माझे फोटोग्राफर आहेत, पण त्यांनी बघितलं की आईंचं काम खूप वेगळं आहे, मग ते जॉईन झाले. आणि दुसरी मुलगी MBA झालेली, तिला पण लक्षात आलं, तिने पण तिचा MNC जॉब सोडला आणि ती जॉईन झाली. आणि हे सगळं करताना ना बरेचशी अशी मुलं पण मला भेटली जी मुलं ॲडिक्शनमध्ये होती आणि बरे झाले तरी पण घरचे लोक त्यांचा स्वीकार करत नव्हते. मग त्यांना मी घरी आणलं आणि त्यांना आईबाबांचं प्रेम दिलं, आईबाबांना मुलं भेटली, मुलांना आईबाबा भेटले. आणि हीच मुलं आता आईबाबांची सेवापासून अगदी शिसू काढण्यापासून ते भरवण्यापासून ते डेथ सेरेमनी करण्यापर्यंत सगळं ही मुलं करतात. क्या बात आहे. तर काय बोलावं या वृद्धाश्रमाच्या बाबतीमध्ये आणि योजनाताईंच्या बाबतीमध्ये? त्यांनी बोलता बोलता सगळं सांगितलं, म्हणजे ज्या पद्धतीनं ताईंनी अनाथाश्रमामध्ये शिक्षण घेतलं आणि आपली कुठेतरी जबाबदारी आहे याचं भान ठेवून त्यांनी या सगळ्या कामामध्ये केलं, हे सांगत असताना त्यांनी त्यांच्या मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगितले की त्यांनी या वृद्धाश्रमासाठी आपलं स्वतःचे चांगल्या पद्धतीचं करिअर असताना ते सुद्धा सोडलं आणि ही आपलीच जबाबदारी आहे. ज्या पद्धतीनं योजनाताईंना वाटतं की आपल्याला हे काम करायचं, तशाच पद्धतीच्या दोन्ही मुलींना का ज्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुसंस्कृत आहेत, सुशिक्षित आहेत, तरीसुद्धा त्यांनी ही जबाबदारी घेतली. आणि हे सगळं करता करता ज्या पद्धतीनं त्यांनी निराधार वृद्धा आईबाबांना जशा पद्धतीचा आधार दिला आहे, तशाच पद्धतीनं जी निराधार मुलं आहेत का ज्या मुलांना घरचे आईवडील स्वीकारत नाहीत त्यांनासुद्धा स्वीकारण्याचं काम योजनाताईंनी केलेलं आहे. त्यांच्याशी आणखीन आपण बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकिन चॅनल, साज आमचा आवाज तुमचा. बच्चन जी बोलिए. बच्चा जी, आपने वो फिल्म जादूगर की थी ना? ना की थी. तो मुझे जादू दिखाइए. अच्छा, ये देखो मैं यहाँ पत्थर मारूंगा, कबूतर चिड़िया सब निकलेंगे. वो क्या, देखो कबूतर चिड़िया सब उड़ गए. बच्चन जी. हाँ जी. बस इतना ही? हाँ, और क्या? अब मेरा जादू देखिए, ये वाला पत्थर वहाँ मारूंगा. हाँ. और इंसान निकलेंगे. इंसान? हाँ इंसान. अरे कौन है भाई? अरे यार क्यों तुम लोग गांव की इज्जत पे धब्बा लगा रहे हो? बाहर से लोग आएंगे तो क्या समझेंगे? स्वच्छ भारत अभियान के अंतर्गत भारत सरकार जो है वो शौचालय बनाने में मदद कर रही है, तो आप भी अपने घर में शौचालय बनाइए, परिवार को उसका इस्तेमाल करवाइए. अच्छा मेरी नहीं सुनते हैं तो कम से कम ये समझदार आदमी की तो सुन लीजिए. नमस्कार, ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आपण लोकहीन विशेष या कार्यक्रमामध्ये योजनाताई घरत यांच्याशी बोलतो आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी त्यांनी सगळ्या पद्धतीची वृद्धाश्रम कशा पद्धतीची निर्मिती झाली, वृद्धाश्रमाची निर्मिती का करावी लागली, कशा पद्धतीनं आम्ही सगळं करत असतो, हे सगळं सांगत असताना त्यांनी एक खंत व्यक्त केली की हे सगळं जे करायचं आहे, जे आईवडिलांची सेवा करायची, याच्यासाठी आर्थिकदृष्ट्यासुद्धा फार मोठी तारेवरची कसरत करावी लागते. परंतु तरीसुद्धा या गोष्टीला न डगमगता त्यांनी ते सगळं आपलं स्वतःचं काम आहे या पद्धतीनं काम करते. त्यांच्या मुलीसुद्धा त्याच्यामध्ये स्वतःहून इन्वॉल्व्ह झालेल्या आहेत. आणि आत्ता कालेरचं जे वृद्धाश्रम आहे, या वृद्धाश्रमामध्ये साधारणपणे 75 आईबाबा आता या ठिकाणी राहतात. काही या कार्यक्रमामध्ये, म्हणजे जो वृद्धाश्रम आहे, या वृद्धाश्रमामध्ये आल्यानंतर या लोकांना असं वाटू नये का आपण वेगळ्या ठिकाणी राहतो, म्हणून काही वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रमसुद्धा त्या ठिकाणी होतात. नेमकं आपण ताईंना विचारून घेऊया की वृद्धाश्रममध्ये जी काही आई वडील वगैरे येतात तर कशा पद्धतीनं वेगवेगळ्या कार्यक्रम, म्हणजे नेमकं त्यांची दैनंदिन चर्या कशी असते? सकाळी 7 आम्ही त्यांना उठवतो. त्यांचं नित्यक्रम झाले की मग त्यांना सकाळचा चहा नाश्ता होतो 9, त्याच्यानंतर बाकीची साफसफाई झाली की मग 1 वरण भात भाजी पोळी पूर्ण स्वरूप आहार येतो. तो आहार घेतल्यानंतर जे खाऊ शकतात त्यांना देतो, जे नाही खाऊ शकत त्यांना मुलं भरवतात. त्याच्यानंतर मग 2-4 कंपल्सरी आराम असतो. 4 चहा बेकरी प्रोडक्ट काहीतरी दिलं जातं आणि त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटीज स्टार्ट होते. मग आम्ही अल्टरनेटिव्ह डेज आर्ट ऑफ लिव्हिंग, स्टोरी टेलिंग, म्युझिक थेरपी आणि योगा ह्यासारख्या अनेक अशा गोष्टी करतो. स्कूल कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना व्हिजिटला बोलवतो,
आणि त्यामुळे आईबाबांना एकटपणा निघून जातो आणि हे सगळं करता करता मग 6 नंतर आईबाबा कोणी भाजी वगैरे चिरून देतं आम्हाला, लसूण कांदे वगैरे सोलून देतं, रात्रीचा 8 आणि सिरियल बघतात त्या काळात, आणि मग 8 पुन्हा जेवण येतं, वरण भात भाजी पोळी, आणि त्यानंतर मग औषधांचा राऊंड होतो, डायपरचा राऊंड होतो, त्यानंतर मग CCTVद्वारे आम्ही त्यांचं पूर्ण हे बघत राहतो त्यांना. अच्छा, हे सगळे अगदी त्यांना असं वाटत नाही की आपण वेगळ्या ठिकाणी कुठे बाहेर आहोत वगैरे. आणि ह्या सगळ्या ज्या पद्धतीनं आपण सगळं करता, याच्यामध्ये आणखीन काही तुमच्याकडे वेगळ्या काही संस्था किंवा काही व्यक्ती वगैरे येतात का, ते काही वेगळ्या काही कार्यक्रम तुमच्याकडे काही होतात का? ॲक्च्युली सुरुवातीला जेव्हा लोकांना कळलं की मी वृद्धाश्रम इथे चालवते, तर त्यांना असं वाटलं की खूप लाजीरवाणी वाटलं की आपल्या गावामध्ये असं वृद्धाश्रम असणं ही आपली लाजीरवाणी गोष्ट. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं, मॅडम तुम्ही आश्रम चालवू नका किंवा बंद करा किंवा आमच्यासाठी अपमानास्पद आहे. पण मी त्यांना म्हणजे त्यांना सांगितलं की जर आईबाबांना तुम्ही नाही बघितलं, कारण की आपल्या इथे बाकी अनेक व्यवसाय चालतात, पण जर हे लोक जर निराधार राहिले तर हे कुठे जाते. बरोबर. म्हणून मग मी गावकऱ्यांना खूप विनंती केली आणि त्या लोकांना सांगितलं की आईबाबांचे काहींची मुलं आधी वारलेत, काहींची मेमरी लॉस झाली, काहींना आठवतही नाही आपली मुलं, मग अशी मुलं अशी आईबाबा कुठे जातील. मग त्या लोकांनी मला अप्रोच केला आणि ते स्वतः आता आपला वाढदिवस वगैरे साजरा करतात किंवा आईबाबांसाठी फळं वगैरे घेऊन येतात आणि हळूहळू येतात. पहिले घाबरत घाबरत यायचे, आता येतात, स्वतःहून येतात. असे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. हो, खूप कार्यक्रम. तुमच्याकडे हे जे वृद्धाश्रमामध्ये जी काही आई किंवा बाबा म्हणजे स्त्री पुरुष वगैरे येतात, याच्यामध्ये नेमकं काय म्हणजे काही सगळेच पेड आहेत की कशा पद्धतीनं? याच्यामध्ये काय होतं ना की मी काही रेल्वेतनं उचलून आणलेले आहेत, काही पोलीस व्हेरिफिकेशनमधून आले, काही सोशल कॉजमधून आलेले आहेत, काही मेंटल हॉस्पिटल्स अशा ठिकाणाहून आलेले आहेत. आता ह्या लोकांचं रोजचं सर्व्हायविंग करणं मला शक्य नाही आहे, म्हणून मग मी 10% लोक पेन्शनर जे स्वतःहून माझ्याकडे आलेत अशा लोकांना ठेवलेलं आहे, आणि 10% असे लोक आहेत ज्यांचे मुलं इथे नाही आहेत, आउट ऑफ कंट्रीला आहेत, आणि आईबाबा मला सांगतात की योजना आम्हाला ना उठून दरवाजा उघडायला पण कठीण जातं. आम्हाला हे पण नाही माहिती की आम्ही दरवाजा उघडेपर्यंत जातो तर तोपर्यंत कोणीतरी निघून गेलेलं असतं. त्यांचे अनेक करोडोनी रुपये असूनही तर पैसा कामी येत नाही. मग ते माझ्याकडे येतात आणि ते जी काय आपली फीस आहे ती फीस देतात आणि ते म्हणतात जाता जाता पण आम्ही हा जो पैसा आहे तुझ्या कार्यासाठी देऊन जातो आहे. अच्छा. तर जाताना पण त्यांची हीच अपेक्षा असते की योजनेच्या कार्याला हातभार लागावा. अच्छा, म्हणजे त्यांचं पर्सेंटेज कमी आहे. हां, पर्सेंटेज फार कमी आहे, 10%. 10%. मग हे सगळं कसं काय आर्थिक कसं काय नेमकं सांभाळता, काय अडचणी येतात आणि आणखीन एक दुसरं त्याला जोडूनच तुम्हाला प्रश्न विचारतो. हे सगळं सांभाळताना तुम्हाला तुम्ही सांगितलं सुरुवातीला पण, तर मग समाजाकडून किंवा शासनाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? शासनाकडनं तर अपेक्षा ह्या आहेत की त्यांनी ॲटलीस्ट त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आम्हाला प्रोव्हाइड कराव्या. आर्थिक तर दूरच राहिलं, परंतु जर आर्थिक मिळालं तर खूप मोठ्या प्रमाणात त्यांची मदत होऊ शकते, किंवा मेडिकल हेल्प मिळायला हवी, डॉक्टर्स मिळायला हवेत, वेळच्या वेळी त्यांची ट्रीटमेंट व्हायला हवी, आणि ह्या सगळ्या गोष्टी जर शासनाने केली तर आम्हाला बरंचसं रिलीफ मिळेल आणि आम्ही ह्या गोष्टी करू शकतो. इवन डेथ जेव्हा होते तेव्हा पण आम्हाला शासनाची मदत फार मोठ्या प्रमाणात लागते, पण त्यावेळेस पण आम्हाला सपोर्ट मिळत नाही. तर हा सपोर्ट मिळण्यासाठी मी शासनाला सांगेल की त्यांनी मला ह्या प्रकारे मदत द्यावी. आणि आतापर्यंत काही पत्रावर वगैरे किंवा शासनाच्या काही आमदार असतील, खासदार असतील किंवा मंत्री असतील किंवा शासकीय अधिकारी असतील, यांच्या काही भेटी वगैरे काही झाले? हो, मी बरेच म्हणजे आतापर्यंत लागणारे जे आमचे सर्टिफिकेशन होते, जसं की रजिस्ट्रेशन सर्टिफिकेशन आहे, 12A आहे, ATG आहे, आणि आता GST वगैरे जो काही आहे तो सगळा पेपरवर्क मी कम्प्लीट केलेला आहे. आणि अनेक आमदार खासदार इवन प्रत्येक चेअरहोल्डरला आम्ही रोजचा मेल डेली आमचे 100 जातात त्यांना. आणि पर्सनली मी पण मी बऱ्याचशा आमदार खासदारांना भेटलेले आहे आणि बघू म्हणत आहे ते बघू आता कधीपर्यंत होत आहे ते. अच्छा, बरं. अतिशय म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही बघतो की एखाद्या आईवडिलाचं म्हणजे सोशल मीडिया असेल, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून तर खूप काही गोष्टी कळतात,
असं आपण कधीतरी बघतो किंवा ऐकायला येतं किंवा पाहायला मिळतं की खूप श्रीमंत होता मग त्याचा मुलगा किंवा त्याची मुलगी असेल, परंतु त्याचा आई वडील कुठेतरी घरी असतील किंवा तुमच्यासारख्या वृद्धाश्रमामध्ये असतील, त्यांचं डेट झाल्यानंतर ते येत नाही किंवा वृद्धाश्रममध्ये आल्यानंतर समजा येतो असं सांगतात परंतु येत नाही, अशा पद्धतीच्या काही गोष्टी आम्हाला ऐकायला मिळतात वाचायला मिळतात. खरं आहे, तुम्हाला काय अनुभव आहे? ॲक्च्युली जे निराधार आहेत त्यांचं तर डेथ सेरेमनी मीच स्वतः करते त्यांच्या धर्मानुसार, परंतु ज्यांचे पालक आहेत अशा पालकांना पण आम्ही कॉल करून विचारतो की डेथ झाली आहे तुम्ही या म्हणून, तर येतो म्हणतात पण आलेले नाही आहेत. आणि आजही माझ्याकडे कमीत कमी 250 ते 300 डेथ सर्टिफिकेट पडून आहेत, न्यायालाही आलेले नाही आहे कोणी. अच्छा, म्हणजे त्यांचं पण मग ते सगळं मग तुम्हाला करावं लागतं. हो, सगळं यातलाही सगळा जो काही खर्च वगैरे असतो मग त्याची तुमची तारेवरची कसरत. ह्याच्यासाठी लागणारा खर्च म्हणजे कोणाकडे डोनेशन म्हणून लाकडं मागायचे, कोणाला डोनेशनमध्ये ॲम्ब्युलन्स मागायची, कोणाला पेट्रोल मागायचं. अच्छा. आणि अशा बरेच लोकांच्या दारोदार फिरून मदत निधी गोळा करायची आणि मग त्यांचा डेथ सेरेमनी करायचं, अशा प्रकारे काम चालतं. समाजामध्ये खूप काही लोक असे आहेत का ती वेगवेगळ्या पद्धतीच्या मदत करत असतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण कुठेतरी चांगल्या पद्धतीचं दान केलं पाहिजे. काही लोक कदाचित प्रसिद्धीसाठी करत असतीलही आणि त्यांनी करावंही. समजा एखाद्या चांगल्या कामासाठी दान करत असतील तर त्यांची प्रसिद्धी नक्कीच स्वागतार्ह आहे किंवा त्याच्याबद्दल वाईट असं बोलण्याचं कारण नाही. परंतु अनेक वेळा अशा पद्धतीनं आपल्याला जाणवतं योजनेताई की आपण एखाद्या ठिकाणी गेलो, त्यांना 10,000, 25,000, 50,000, 1,00,000, 5,00,000 मदत केली आणि नंतर त्या व्यक्तीला असं लक्षात येतं का आपण केलेली मदत फुकट गेली. बऱ्याच वेळा त्यांना पश्चातापसुद्धा होतो. तर माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे अशा ठिकाणी मदत केली पाहिजे. योजनाताईंना जर तुम्ही मदत केली तर त्या तुमच्या जी काही मदत आहे त्या मदतीची खऱ्या अर्थानं ते सत्पत्री दान असेल आणि त्यातून मिळालेलं पुण्य आहे ते केवळ तुम्हाला नाही तर तुमच्या वारसांनासुद्धा पुरेल. ताई, काय अशा पद्धतीची जी लोक मदत करतात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमासाठी वगैरे मदत करतात, तर या लोकांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? नॉर्मली आम्ही डोनेशनमध्ये कॅश मागत नाही. आम्ही मागितलं तर वेळ मागतो की तुम्ही आईबाबांबरोबर वेळ द्या आणि येताना मग धान्य स्वरूपामध्ये आम्ही त्यांच्यातनं डोनेशन घेतो किंवा कपडे स्वरूपात घेतो किंवा मेडिसिनच्या स्वरूपात घेतो. आणि जे काही तुम्ही पैसा जर दिलात इन फ्युचर तर तो ट्रस्टमध्ये जाईल आणि ट्रस्टमध्ये गेल्यामुळे तो पब्लिश होईल दर इयर एंडिंगला. बरोबर. त्यामुळे तो पैसा कुठेही लपला जाणार नाही आणि सगळ्याच्या सगळा तो ओपन राहील सगळा हिशोब. बरोबर. तुम्हाला समाजाकडून अशा पद्धतीच्या मदतीची अपेक्षा आहे? फार अपेक्षा आहे, फार अपेक्षा आहे की जर आपल्या घरामध्ये एक आई बाबा आहे, त्या एक आई बाबांचं करता करता आपण थकून जातो, आपण नाही करू शकत, तर आज एवढे आई बाबा रस्त्यावर आहेत किंवा अशा एखाद्या संस्थेत कितपत पडलेले आहेत, मग त्यांच्यासाठी जर मदत करायची तर किती प्रमाणात करायला हवी ते तुम्हाला लक्षात यायला. नक्कीच. शेवटचा प्रश्न ताई, तुम्हाला काय समाजाला आव्हान कराल किंवा जी अशा पद्धतीचं आईवडिलांना सोडून देतात, त्याच्यामध्ये दोनही प्रकार कदाचित असतील की आईवडिलांना आपल्याला ठेवायचं आहे, त्यांचं चांगलं पालनपोषण करायचं आहे, परंतु त्यांच्या जे काही जॉब वगैरे असेल, मग दोन्ही जर जॉबला असतील मुलगा आणि पत्नी तर त्यांनाही अशक्य होत नाही अशांना, आणि त्याचबरोबर जे मुलांचं अजिबात पालनपोषण करत नाही वृद्धांचं आईवडिलांचं आणि त्यांना अगदी वाऱ्यावर टाकून देतात, तर कशा पद्धतीनं बघताय आणि काय सांगाल त्या लोकांसाठी? ॲक्च्युली आपला जो समाज आहे ना तो फार सुशिक्षित आहे आणि दिवसेंदिवस त्यांची सुशिक्षितता आणि त्यांची जी राहणीमानाची व्यवस्था आहे ना ही उंचावत चालली आहे. परंतु त्यामुळे होतं काय ना, आईबाबांकडे दुर्लक्ष होत चाललं आहे. आणि मी आपल्या सर्व पिढीला हेच सांगेल की शक्य नाही आहे की आपला वेळ कामात पण द्यावा आणि आईबाबांकडे पण द्यावा. फक्त एक काम करा, जसे तुमच्या घरामध्ये एक किंवा दोन मुलं असतील ना तसेच आई आणि बाबा हे आपले आणखीन दोन मुलं आहेत असं समजून राहा. त्यांच्यासाठी काही नको. त्यांनी केलेल्या चुकास आपोआप तुम्ही पोटात घालाल आणि आपोआप तुम्ही त्यांच्यासाठी खूप मोठी मदत उभी कराल. आणि ज्या ज्या वेळेस मेंटली किंवा फिजिकली काही असे प्रॉब्लेम येतात त्यांच्यासाठी मी आहेच, त्यासाठी तुम्ही अनेक
अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी आपल्याला स्मित वृद्धाश्रमातून मदत मिळू शकेल आणि स्मित वृद्धाश्रमात तुम्ही एनी टाईम येऊ शकता आणि मी त्यांच्यासाठी मदत उभी करू शकतो. नक्कीच. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत. ज्या पद्धतीनं योजनाताईंनी आपलं जे बालपण होतं ते अनाथ आश्रमामध्ये घालवलं आणि त्याच्यानंतर खरं तर त्यांना करिअर करण्याची संधी होती, परंतु ती करिअर न करता त्यांनी दातृत्वाची भावना समाजाच्यामुळं कदाचित त्या ज्या ठिकाणी शिकल्या त्या ठिकाणी कुणीतरी मदत केली असेल म्हणून त्या शिकल्या, मोठ्या झाल्या आणि तीच एक सामाजिक भूमिका ठेवून त्यांनी तशाच पद्धतीची दातृत्वाची भावना ठेवून अशा पद्धतीच्या स्मित वृद्धाश्रम आणि शुश्रूषा संस्थापनाची निर्मिती केलेली आहे. आणि या माध्यमातून त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की केवळ 10 ते 15% असे आहेत की ज्यांच्यापासून 4 पैसे आपल्याला मिळतात, परंतु 70 ते 80% वृद्ध असे आहेत की ज्यांना कुणीतरी कुणीच नाही. कदाचित ते मेंटली टॉर्चर झालेले असतील किंवा मनोरुग्ण असतील किंवा एखादा वृद्ध कुणीतरी टाकून दिलेला आहे, कुठेतरी सापडलेला आहे. बरेचसे त्यांनी सुरुवातीलासुद्धा सांगितलं की असे कुणीतरी कुठेच नाही, मग त्यांना आसरा मिळतो की आपण आता या सगळ्या ठिकाणी यांना कोणीच सांभाळू शकत नाही. मग स्मित वृद्धाश्रम नावाची संस्था आहे की हीच यांचं चांगल्या पद्धतीचं पालनपोषण करू शकते. म्हणजे ज्यांना कुठेच आधार नाही त्या सगळ्या निराधारांची एकमेव जागा म्हणजे स्मित वृद्धाश्रम. तर अशा पद्धतीच्या वृद्धाश्रमाची त्यांनी निर्मिती केले. त्यांच्याकडे आज 75 आई बाबा आहेत आणि याचा त्यांना अप्रूप आहे, आनंद आहे. त्यांनी सांगितलं की मी खूप भाग्यवान आहे की प्रत्येकाला एक आई आणि एक बाबा असतो, पण माझ्यासाठी आज घडीला माझ्याकडे 75 आई आणि 75 बाबा आहेत. तर त्याचंही त्यांना एक अप्रूप वाटतं, त्याचा आनंद वाटतो. आणि समाजासाठी किंवा अशा उपेक्षित वंचित आणि ज्यांचा कुणीच काही करू शकत नाही त्यांच्यासाठी माझी निर्मिती झाली किंवा मला पाठवलेलं आहे या भावनेतून त्या अत्यंत मुलाची 100% जबाबदारी या भावनेतून ते त्यांचं काम करतात. अशाच योजनाताईंसारख्या महिला किंवा अशा पद्धतीचे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत म्हणून कदाचित अजूनपर्यंत तरी आपली संस्कृती टिकून राहिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु अशा महिलांना आधार देण्याची, अशा संस्थांना सबळ आणि सदृढ आणि सक्षम करण्याची सामाजिक जबाबदारीसुद्धा आपली आहे. आणि म्हणून माझंही या ठिकाणी आमच्या चॅनलच्या वतीनं आव्हान आहे की अशा पद्धतीनं काम करणाऱ्या योजनाताईंना सदळ हस्ते मदत करा, कारण त्या तुमच्या मदतीच्या माध्यमातून कुणाचा तरी कुणाला तरी आधार मिळणार आहे, कुणीतरी सक्षम होणार आहे आणि कुणाला तरी जे कुठेतरी आत्महत्येला प्रवृत्त होतात किंवा त्यांची दुर्दैवानं हत्या होऊ शकते, अपघात होऊ शकतो, त्यांना एक चांगल्या पद्धतीचं वृद्धकाल जे जीवन आहे ते चांगल्या पद्धतीनं त्यांचं व्यतीत होईल आणि एक चांगल्या पद्धतीचं त्यांनाही समाधान मिळेल. आणि आपण जे काही पैसे कमवले त्यातून जो काही आपण भाग पाठवला तो भाग सत्कर्मी लागला अशा पद्धतीची एक भूमिका किंवा आनंद तुम्हालाही मिळेल आणि त्याचं पुण्य तुम्हाला कायमस्वरूपी राहील. ताई, आपण आमच्या या स्टुडिओमध्ये आला, दिलखुलासपणे चर्चा केली, त्याबद्दल आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थँक्यू.